पंचामृत बनवण्यासाठी मध, दही, शतावरी किंवा साखर, दूध आणि तूप याचा वापर करावा. याचं प्रमाण घेताना एक चमचा मध जर असेल तर तूप हे त्याच्या विषम प्रमाणात घ्यावा, म्हणजे 2 चमचे तूप घ्यावं. किंवा जर 1 चमचा तूप असेल तर मध घेताना 2 चमचे घ्यावा. मध आणि तूप कधीही समान प्रमाणात वापरू नये. 1 चमचा दही, 1 चमचा साखर किंवा शतावरी आणि त्याच्या 5 पट म्हणजे 5 चमचे दूध या ठिकाणी घेतलेले. दूध हे नेहमी कोमट किंवा सामान्य तापमानाचे असावे. अति थंड किंवा खूप गरम दूध वापरू नये. खूप गरम दुधामध्ये दही घातल्यानंतर ते फाटण्याची शक्यता असेल. तसेच खूप गरम दुधामध्ये मध कधीही घालू नये. जर खूप गरम कुठल्याही पदार्थामध्ये मध घातला तर तो शरीरामध्ये डिंकासारखं काम करतो. चला तर मग सुरुवात करूया. पंचामृत बनवण्यासाठी मी ही चांदीची वाटी घेतलेली आहे आणि हे जे प्रमाण घेतलेले आहे ते 1 चमचाचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी घालते 2 चमचे तूप, 1 चमचा शतावरी, 1 चमचा दही. हे 3 जिन्नस अगदी व्यवस्थित मिसळून घ्यायचे. जे दही हे एक जीव होतं. आपण पाहू शकता व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत ह्या वस्तू. आता याच्यामध्ये आपण हे 5 चमचे दूध घालूया. आणि सगळ्यात शेवटी हा 1 चमचा मध. व्यवस्थित मिसळून घ्यायचे हे. अगदी 2 ते 3 काड्या केशर. व्यवस्थित मिसळून घ्या. आपण पाहू शकता याचा रंग थोडासा बदलत चाललेला आहे. याला मधाचा तपकिरी असा फिक्कट रंग येतोय. सगळे पदार्थ व्यवस्थित मिसळलेले आहेत आणि हे पंचामृत तयार झालेलं आहे.